येता येते. ओके, सो लेट मी टेल फर्स्ट ऑफ ऑल, मराठी इंग्लिश दोन्ही चालू शकतं. म्हणजे बोलताना मी मराठी बोलले तर चालेल, कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्स सगळ्या मराठी मिडियमचे आहेत. टर्मिनॉलॉजी इंग्लिश वापरेल, समजलं नाही तर विचारा त्या ठिकाणी, ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगते की आपल्यावर टोटली इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. चालतं ना तुम्हाला? आवडतं का खेळायला वगैरे? दोघा तिघांना कळलं? बाकी सगळ्यांना का लेक्चर आवडतं, भाषण आवडतं जास्त? इंटरॅक्शन्स आवडतील ना, जमतील ना? सो प्रत्येकाचं पार्टिसिपेशन मी एक्सपेक्ट करते, ठीक आहे. आपण ना फायनान्शियल बजेट असं सुरू करण्याच्या आधी थोडंसं इकॉनॉमिक्स म्हणजे काय असं बघूया. काय माहिती आहे इकॉनॉमिक्स बद्दल? यावर्षी शिकायला लागला. तुम्ही कोणत्या स्टँडर्ड मध्ये शिकणार आहे? नाही सगळे हो का? नाही मागचे मागचे ती हा टेन. सो वन बॅच सिनियर का तुम्ही सगळेच? ओके, आपल्या गटातले काही जण दहावी मध्ये. तर आता आपण सांगा सगळ्यांना, तुम्हाला नंतर चान्स, आधी या सगळ्यांना, व्हॉट इज इकॉनॉमिक्स? पुढे थोडस ओके. आता आपण एकदम रॅपिड फायर गेम, बरं का? इकॉनॉमिक्स म्हणल्यावर कोणकोणते शब्द मनात येतात एक एक सांगत जा. पास, पैसा. पुढे बजेट. ओके, तुम्ही कोणताही शब्द सांगा, मी त्याचा संबंध कसा इकॉनॉमिक्सशी हे नंतर सांगते. करप्शन, करन्सी, अजून फायनान्स, अजून आपण सकाळी उठल्यावर काय करतो? युजुअली दात घासतो, ब्रश करतो, म्हणजे थोडक्यात ब्रश. त्यानंतर जे काही सगळं आवडतो ते सगळ्या वस्तू, म्हणजे थोडक्यात सगळ्या प्रकारच्या वस्तू, गुड्स, आणि ज्या काही सर्व्हिसेस मिळतात त्या सर्व्हिसेस इकॉनॉमिकशी संबंधित आहेत की नाही? आहेत ना, गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, कुठून उत्पन्न होतात? काय ते प्रोडक्शन प्रोसेस असते, प्रोडक्शन, नॅचरल रिसोर्सेस, राईट. अजून आपण हे सगळं कन्झ्युम करतो, कन्झम्पशन, उपभोग घेणं ज्याला म्हणतात. डिस्ट्रीब्युशन असतं या सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेसचं, डिस्ट्रीब्युशन, वितरण, मॅन्युफॅक्चरिंग. ओके, आपण पुढे जाऊया. हे सगळे शब्द इकॉनॉमिक्सशी कसे संबंधित होते कळत आहे? आत्ताचं आपलं व्याख्यान जे आहे, व्याख्यान हा म्हणजे त्याचा विषय सोडून द्या, व्याख्यान हे पण इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे. हो, कसं सांगा भाऊ? मी काहीतरी बोलतीये, म्हणजे मी बोलतीये, तुम्ही ऐकताय, याचं सगळ्याचं आउटकम म्हणून काय? तर प्रोबॅबली मला छान चहा वगैरे प्यायला मिळालं, जे काय असेल. तुम्हाला कदाचित थोडंफार नॉलेज मिळालं, गेन ऑफ नॉलेज. ऑब्व्हियसली काहीतरी आउटकम आहे की नाही, जे तुम्ही पुढे कुठेतरी एकूण त्याचं ट्रान्सफॉर्म करू शकता, म्हणजे थोडक्यात त्याचं काहीतरी रूपांतर चांगल्याच्यात करू शकता. इकॉनॉमिक्सशी संबंध आहे. पण मग प्रत्येकच गोष्टीचा जर इकॉनॉमिक्सशी संबंध असेल तर मग त्याला काहीतरी स्ट्रक्चर असलं पाहिजे, नाहीतर मग आपण शिकणार कसं? मग नॅचरल सायन्सेस जे असतात, फिजिक्स, बायो, केमिस्ट्री वगैरे, हे पण इकॉनॉमिक्सशी संबंधित आहेत का? आहेत कदाचित. मग ते कसे? हे शिकायचं असेल तर आपल्याला इकॉनॉमिक्सची चौकट आखायला लागते. त्या चौकटीत आपण शिकायला लागलो की आपल्याला कळत जातं, आणि इंटरेस्टिंग विषय, म्हणजे रादर रोजचा आयुष्यातला कॉमन सेन्स ज्याला म्हणू, असा जो आपण वापरत असतो तो म्हणजे इकॉनॉमिक्स. तिने बरोबर डेफिनेशन सांगितली. इकॉनॉमिक्स इज
अ ब्रांच ऑफ सोशल सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड्स अँड स्केस मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह युजेस. थोडक्यात आपल्याला मगाशे नॅचरल रिसोर्सेस असं कोणीतरी सांगितलं, नॅचरल रिसोर्सेस असतात, त्यानंतर मॅनमेड रिसोर्सेस असतात वेगवेगळे. मॅन स्वतः मनुष्य किंवा चार एम असं म्हणले जातात. एक मिनिट ऐकू येत ना त्या माईक शिवाय एक मिनिट. येतय? तर आपण थोडस मी एकीकडे फळावर पण लिहिते. मगाशी आपण काय बोललो, प्रॉडक्शन. आय होप दिसत असेल मागे. प्रॉडक्शन म्हणजे काय? उत्पादन मराठीत सांगायचं. कन्झम्पशन म्हणजे उपभोग. चमकतोय ना फळ? डिस्ट्रीब्युशन म्हणजे एकूण वितरण. मी फळ्यावर जर लिहिते तर बोलते त्याच्यामध्ये तरी दिसत नसलं तरी. तर प्रॉडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन या तीन गोष्टींशी संबंधित जो विषय आहे तो इकॉनॉमिक्स. मग प्रॉडक्शन कशा पद्धतीनं करायचं? तर जे कुठले रिसोर्सेस असतात, नॅचरल रिसोर्सेस असतील, मॅनमेड रिसोर्सेस असतील, हे सगळे जे वस्तूंमध्ये ट्रान्सफॉर्म होतात, म्हणजे प्रोडक्शन ही जी काही प्रोसेस असते ज्याच्यामध्ये रिसोर्सेस जे असतात ते गुड्समध्ये किंवा मग काही सेवा असतात ज्या सेवांसाठी पण आपल्याला वस्तू लागतातच काही ना काही, तर या सगळ्या उत्पादित केल्या जातात. ही झाली प्रोडक्शन प्रोसेस ज्या ह्याच्यामध्ये रिसोर्सेस वापरले जातात. मग ते रिसोर्सेस कसे असतात? खूप सारे भरमसाठ रिसोर्सेस असतात का जगात? नाही, लिमिटेड असतात. त्यांचा सगळ्यांचा साठा हा लिमिटेड आहे रिसोर्सेसचा, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याकडे रिसोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहेत, त्यांचे उपयोग खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतात. अल्टरनेटिव्ह युजेस ते म्हणले होते. आणि हे सगळे रिसोर्सेस कशासाठी वापरायचे आहेत आपल्याला? तर काहीतरी मिळवण्यासाठी, म्हणजे काहीतरी अचीव करण्यासाठी. एंड्स, एंड्स म्हणजे थोडक्यात एम किंवा आपल्याला काय मिळवायचं आहे ते काय मिळवायचं आहे? तर गुड्स आणि सर्व्हिसेस हवेत आपल्याला, जेणेकरून आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. म्हणजे टू सॅटिस्फाय युटिलिटी, यासाठी म्हणून जे काही होत असतं जगभरात ते सगळं म्हणजे इकॉनॉमिक्स. म्हणजे या सगळ्याचा अभ्यास म्हणजे इकॉनॉमिक्स. मला थोडक्यात लक्षात. तर मी मगाशी सांगत होते चार एमच्या बद्दल. काय काय असतील एम वर्ण शब्द थोडस विचारात घ्या. एम कोणकोणते शब्द असतील की जे रिसोर्सेस म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे असतील? मीच सांगते ना, विचार करा. मॅन, बरोबर. मटेरियल्स, मटेरियल म्हणजे काय रिसोर्सेस वगैरे. मशीन, मनी, पैसा तर लागतोच. चार एम लक्षात ठेवा, चार एम खूप महत्वाचं आहे, ते कायम लागत असतात इकॉनॉमिक्स म्हणजे. तर या सगळ्याचा अभ्यास करायचा म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा. आता आपण थोडं पुढे मगाशी मी जे काही सांगितलं मी त्यास दाखवतीये, तुम्ही एकीकडे वाचा. आपला आजचा विषय जो आहे तो याच्यापेक्षा बराच मोठा आहे, त्याच्यामुळे आपण फास्ट पुढे जाऊयात. तो म्हणजे प्रोडक्शन कशा प्रकारे करायचं, कसं करायचं. तर असे काही चार महत्वाचे बेसिक प्रॉब्लेम्स असतात, त्याबद्दल वाचता येत आहे. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस, वेअर टू प्रोड्यूस, हाऊ टू डिस्ट्रीब्यूट, असे हे प्रश्न आहे. याबद्दल मी डिटेलमध्ये आत्ता नाही सांगत, जर प्रश्न असतील नंतर विचारा. कारण साधारण शब्दांचा अर्थ माहिती आहे त्यामुळे कळत असेल की साधारण प्रश्न काय आहेत. तर हे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांनाच, म्हणजे जगभरात कुठेही गेलो की अगदी छोटा देश असेल एखादा किंवा मोठा देश, म्हणजे भारतासारखा मोठा देश असेल किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासारखा
भरपूर पसरलेला अधिक श्रीमंत किंवा अशा प्रकारचा देश असेल, किंवा छोटी छोटी बेट असतील, जावा सुमात्रा वगैरे यासारखी बेट असतील, अशा सगळ्या ठिकाणी पण ते जे चार प्रश्न होते ते लोकांना पडतातच, त्याच्यावरची सोल्युशन्स ही काढायचीच असतात. मग ती सोल्युशन्स लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर म्हणजे थोडक्यात जमीन, श्रम, त्याच्यानंतर जे काही पूंजी वगैरे कॅपिटल जे काही असतं ते, आणि माणसं म्हणजे उद्योजक, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून प्रोडक्शन केलं जातं आणि हे सगळे प्रश्न सोडवले जातात. मग आता बजेट हा प्रश्न का पडतो थोडक्यात, हा म्हणजे हा प्रश्न येण्याचं मागचं मूळ कारण सांगते की मी सांगितलं तसं लँड, लेबर वगैरे हे सगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत. मग हे फॅक्टर्स प्रोड्यूस करतात काही, ठीक आहे, प्रोड्यूस करतात. मग जो काही प्रोड्यूस असतो त्याचं आपण काय करतो पुढे, प्रोडक्शनचं पुढे काय होतं, एकतर आपण स्वतः यूज करतो किंवा विकतो दुसऱ्या कोणाला तरी, किंवा मग साठवून ठेवतो. मिळालेला पैसा पण असंच करतो की आपण वापरतो किंवा सेव्ह करतो. पण मग आपल्याला जर त्याचं चांगलं प्लॅनिंग करायचं असेल किंवा आपल्याला जर प्रॉस्पेरिटी ज्याला म्हणतो प्रगतीकडे जायचं असेल, तर या सगळ्यासाठी काय लागेल, उत्तम प्लॅनिंग, बरोबर. यासाठी हे बजेट लागतं. तर आपण ॲक्च्युअल बजेट काय असतं यापेक्षा बजेटचा उगम कुठून झाला हे थोडंसं बघूया. गव्हर्नमेंट हा शब्द माहिती आहे, पॉलिटिकल सायन्स शिकता हवं तर तुम्ही थोडंफार सिव्हिक्स किंवा असं पॉलिटिक्स शिकता. काय असतं गव्हर्नमेंट, शब्दशः अर्थाचा माहिती आहे, जनतेला निवडून दिले, जनतेला निवडून दिलेलं सरकार गव्हर्नमेंट. अजून ऍडमिनिस्ट्रेशन बोल ना. ओके, गव्हर्निंग बॉडी, राईट. सो तुम्ही सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं, गव्हर्निंग बॉडी कुठेतरी म्हणजे जी भारतामध्ये बदलत असते दर 5 वर्षांनी किंवा इलेक्शन्सनी, जे जनतेनं निवडून दिलेलं हे त्यांनी वर्णन केलं, गव्हर्निंग बॉडी आहे ही. गव्हर्निंग कशाचं, गव्हर्निंग गव्हर्निंग ऑफ द नेशन, पण म्हणजे काय, हे बर. एकच मिनिट मला एक सांगा, मी प्रश्न विचारते चालतंय ना, मग आपण सगळ्यांनीच जरा सहभाग घेऊयात ना, मागे जे चौघ बसलेत त्यांनी पण बोलूयात, किंवा ताई आणि सर तुम्हाला पण काही ऍड करायचं असलं तरी तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर आपण बघतोय गव्हर्नमेंट म्हणजे काय आणि गव्हर्निंग म्हणजे कशाचं गव्हर्नमेंट. थोडस सुरुवातीपासून सांगते, आपला देश हा वेगवेगळ्या फॅक्टर्सनी बनलेला असतो, बरोबर. इथं राहणारी माणसं असतात, त्याच्याबरोबर प्राणी पक्षी, मग आपण जे मॅनमेड मटेरियल म्हणजे काही ना काही आपण तयार करत असतो ते असतो, याबरोबर इथले नॅचरल रिसोर्सेस असतात, एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतो ते सगळं असतं. हे सगळं मिळून हे एक म्हणजे देश किंवा असा भूभाग बनत असतो, जॉग्राफिकल एरिया. पण मग हे जर वर्षानुवर्ष सिस्टीम म्हणून चालवायचं असेल तर त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला लागतो, कोणीतरी सगळं मॅनेज करायला लागतं. मग हे मॅनेज कोणाच्याद्वारे करायचं, त्यासाठी म्हणून गव्हर्नमेंट लागतं आपल्याकडे. तर गव्हर्नमेंटची जी काही सुरुवात झाली की आधी राजा असायचा कदाचित, म्हणजे घराणेशाही वगैरे आपल्याला जे माहिती आहे, किंवा राजा वेगवेगळी संस्थानं असायची, या सगळ्यातून राजे करायचं काय, तर ॲडमिनिस्ट्रेशन हा जो शब्द वापरला तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, या प्रकारचं काम हे गव्हर्नमेंट करत असतं. त्याशिवाय काय करतं गव्हर्नमेंट, आपल्या सगळ्या देशाला कुठे न्यायचंय, कोणत्या देशाने न्यायचंय हे ठरवत असतं, पॉलिसीज वेगवेगळ्या ठरवत असतं.
मी इथं काय लिहिलं, डिफरंट रोल इन डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमी. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. म्हणजे तू समजा शाळेत जातोस, बरोबर, शाळेमध्ये ऑफिस असतं ना, कार्यालय असतं. कार्यालयात काय काय कामं करतात? अकाउंट संबंधी, म्हणजे एकूण लेखा विभाग असतो, पैशांशी संबंधित असतो, आणि बाकी अजून काय फी वगैरे मध्ये देवाणघेवाण असते, काही नियम ठरवणं असतं, अजून काय असतं, काही शंका असतील कोणाला तर त्या, एकूण सिस्टीम चालवणं ऍडमिनिस्ट्रेशन. आलं लक्षात? कळलं ना? तर ऍडमिनिस्ट्रेशनचं काम गव्हर्नमेंटला करायला लागतं, आणि ते ऍडमिनिस्ट्रेशन जर वेल प्लॅन्ड हवं असेल तर त्यासाठी काय ते प्लॅनिंग करायला लागतं. मग ते कशा पद्धतीनं करायचं याची वेगवेगळी उदाहरणं वेगवेगळ्या देशांमध्ये दिसतात आपल्याला. अमेरिकेबद्दल आपल्याला खूप जणांना उत्सुकता असते किंवा काही ना काही माहिती असतं की असा जो काही देश आहे. तर अमेरिका हा देश कसा आहे? आपण म्हणतो भांडवलशाही आहे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे तिथे, बरोबर. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय? तर बरोबर उलट सांगितलं. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे किंवा भांडवलशाही म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे असतं ना, म्हणजे निजी किंवा खाजगी क्षेत्र एकूण म्हणत असताना जे इंडिव्हिज्युअल्स असतात किंवा ज्या कंपनीज असतात या सगळ्यांची मालकी जास्तीत जास्त आणि अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी म्हणून जे काम करत असतात त्या प्रकारची ही सगळी अर्थव्यवस्था असते. त्याबद्दल अजून काय म्हणजे आपण तपशिलात आता नको जायला. आणि तू जे वर्णन केलंस की पब्लिक सेक्टर सगळं म्हणजे एकूण साम्यवाद, समाजवाद किंवा कम्युनिस्ट इकॉनॉमी, सोशालिस्ट इकॉनॉमी या सगळ्यामध्ये परत खूप फरक आहेत. तुम्हाला आता मी कन्फ्यूज नाही करत, सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट वेगवेगळं आहे, अगदीच नाही आहे, पण साधारण कॅपिटलिस्ट वेगळं आणि कम्युनिस्ट वेगळं. तर आपलं गव्हर्नमेंट कुठलं आहे माहिती आहे? मिक्स्ड गव्हर्नमेंट किंवा मिक्स्ड इकॉनॉमी आहे आपल्याकडे. मिक्स्ड म्हणत असताना कसं आहे आपल्या इथं? जे प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी क्षेत्र आहे, त्यांना अधिकाधिक प्रॉफिट तर मिळायला पाहिजे, पण नुसतं प्रॉफिट मेकिंग याच्यामध्ये कोणाचं शोषण नाही ना होते जास्त, म्हणजे एक्सप्लॉयटेशन जास्त होत नाही आहे ना यासाठीचं म्हणून जे काही रेग्युलेशन असतं ते आपल्या इथं गव्हर्नमेंट करतं. तर मी वेलफेअर फंक्शन्स असं जे एक तिसरा रांगेत लिहिलंय, तर गव्हर्नमेंट आपल्या इथलं जे आहे मिक्स्ड इकॉनॉमी मधलं, तर ते गव्हर्नमेंट वेलफेअर फंक्शन्स वेगवेगळे करत असतं. आपल्या इथं अधिकाधिक सुधारणा व्हाव्यात किंवा समाज एकूण प्रगतीच्या दिशेनं जात असताना सगळ्या पद्धतीनं तिथं काम व्हावं, फक्त आर्थिक प्रगती नाही तर सामाजिक न्याय असावा. नंतर आपल्या इथं जो काही भेदभाव आहे किंवा श्रीमंत गरीब दरी खूप होत चालली आहे वगैरे म्हणतो, तर ती कमी व्हावी, लोकांना वेगवेगळ्या सुविधा चांगल्या मिळाव्या, लोकांचं आरोग्य चांगलं असावं, शिक्षण चांगलं मिळावं, ही अशी वेलफेअर फंक्शन्स आहेत. तर ही वेलफेअर फंक्शन्स जी आहेत ती गव्हर्नमेंट आपल्या इथं करत असतं. त्याबरोबर लॉ अँड ऑर्डर म्हणजे एकूण आपल्या इथला कायदा चांगला असावा किंवा कायदा आणि सुव्यवस्था असं साधारण म्हटलं जातं की न्यायसंस्था वगैरे आपल्या इथली चांगली असावी यासाठी गव्हर्नमेंट लक्ष घालतं. याशिवाय आपल्या इथं काहीतरी पंचवार्षिक योजना असतात माहिती आहे, 5-year planning ऐकलं असेल कधीतरी? आत्ता कितवं चाललंय, 13वं 12वं जे काही असेल ते माहिती आहे का कोणाला? नक्की 13वा चाललाय, 12वा चाललाय, चुकून 13व्याच हे सुरू झालंय, 12वा अजून सुरू आहे. 1951 सालापासून आपल्या इथं पंचवार्षिक योजना सुरू झाल्या भारतामध्ये. हे जे काही मॉडेल आहे पंचवार्षिक योजना या प्रकाराचं, तर ते रशियाकडनं आपण स्वीकारलं. 1920 रशियामध्ये स्टॅलिन म्हणून जो होता त्यांनी हे सगळं सुरू केलं प्लॅनिंग. आणि मग आपल्या इथं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंनी आपल्या इथं पण प्लॅनिंग असावं असा विचार केला.
मग या प्लॅनिंगचा किंवा हा जो काही 5 इयर प्लॅन असतो त्याचा एकूण उद्देश काय, कशासाठी हा 5 इयर प्लॅन? तर या 5 वर्षांमध्ये, पुढच्या 5 वर्षांमध्ये भारत कोणत्या क्षेत्रात कुठे असेल हे ठरवायचं. मग सुरुवातीला कदाचित शेतीवर भर दिला होता आपल्या इथं, मग असं लक्षात आलं की इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या थोड्या वाढवल्या पाहिजेत, त्यामधलं उत्पादन वाढवलं पाहिजे. मग आत्ता काय, कदाचित तुम्ही पेपर वाचता रोजचा किंवा अगदी रोजचा नाही पण अधनमधनं, हे माहिती असेल की बातम्या पाहत असाल, पेपर वाचत असाल तर, की पेट्रोलचे दर काय मधनच वाढत आहेत, कमी होत आहेत, या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर बरेच कारण आहेत म्हणजे त्यामध्ये. आपण त्यातलं एक छोटंसं कारण हे करूयात की सबसिडीज म्हणजे अनुदान हा एक प्रकार असतो जो शासन देत असतं. मग त्या सबसिडीज कमी का जास्त, किंवा एकूण आर्थिक धोरण कसं असलं पाहिजे देशाचं, काय उपयोगात येईल, म्हणजे देशाचा सगळ्यात महत्त्वाचं एम काय आहे, तर देशाचा विकास झाला पाहिजे. मग कोणत्या पद्धतीनं देशाचा विकास जास्तीत जास्त होईल यासाठी म्हणून 5 इयर प्लॅन्स आपल्या इथं असतात. 5 वर्षांची म्हणून योजना असते, मग त्याच्या अंतर्गत नवीन नवीन योजना ठरवतात की एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना महाराष्ट्रात 1970 सुमारास सुरू झाली, किंवा या प्रकारे वेगवेगळ्या योजना असतात. मग काय नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, नरेगा, टीव्हीवर पाहत असतात जाहिराती अशा वेगवेगळ्या असतात की राजीव आवास योजना वगैरे अशा ज्या योजना असतात, तर या सगळ्या योजना या 5 इयर प्लॅन्समध्ये ठरत असतात. पण 5 वर्षांचं शक्य आहे का असं काही प्रेडिक्ट करणं? अचानक युद्धच झालं एखाद्या देशाबरोबर, अचानक दुष्काळ पडला होतं ना, म्हणजे यावर्षी जर माहिती असेल अजून मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस नाहीच आहे, करायचं काय तिथल्या लोकांनी? आपल्या इथं खूप सारे शेतकरी आहेत, करायचं काय? सरकारला बदलायला लागतात आपली धोरणं जी काही असतात ती. मग त्यासाठी म्हणून 5 इयर प्लॅनचा एक अजून मधला टप्पा म्हणून दर वर्षाला प्लॅन करायला लागतो. हा जो दर वर्षाचा प्लॅन असतो तो म्हणजे बजेट. त्याकडे नंतर तर तो म्हणजे बजेट. येत आहे लक्षात थोडंफार की वर्षाचा प्लॅन म्हणजे बजेट? मग त्यात काय काय असेल? आता आपण थोडस गेम म्हणजे कसं करूया, काय खेळ करूया, बहुतेक 2-2 पेर असं असू शकतील किंवा काही ठिकाणी 3 असतील तर 3 करा, ते तुम्ही ठरवा. तर आता मी 2 मुद्दे सांगतेय, त्या 2 मुद्द्यांवर थोडं 2 मिनिटं सगळ्यांनी पेपर वर्क करायचंय म्हणजे पेअर्स मध्ये हा डिस्कस करायला लागेल, त्यामुळे करा. पहिला मुद्दा असा आहे की तुमच्या दोघांकडे मिळून 500 रुपये आहेत, 500 रुपये आहेत आणि ते तुम्हाला दोघांना मिळून एका दिवसापुरते 500 रुपये, आणि तर त्यात 500 रुपयांचं तुम्ही काय काय कराल, म्हणजे 500 रुपये थोडक्यात ॲलोकेट कसे कराल किंवा कसे खर्च कराल, का साठवाल, तुमचा निर्णय दोघांचा मिळून, असं एक पहिलं आपण करायचंय. ते झालं की पुढचं सांगते, करा 2 मिनिटात 500 रुपयात तुम्ही काय काय करणार असं ठरवा. साधारण आत्ताच्या किमती पण लक्षात घ्या, हा म्हणजे अगदीच अवाजवी काहीतरी म्हणू नका की 500 रुपयात मी कार खरेदी करीन वगैरे, किंवा असं पण नको की 500 रुपयात मी पेन्सिली आणीन, शक्यच नाही, म्हणजे 500 रुपयांच्या इतक्या पेन्सिल्स आणून करायचं काय. लिहून काढा, हा झालं का सगळ्यांचं? चला आता आपण असं कन्सिडर करू, झालो. आता मला एक पटकन, कोणाला असं वाटतंय की आमचं छान नाही, हात वर करा. बर छान नाही पण बऱ्यापैकी, 500 रुपये जे असतील ते आम्ही व्यवस्थित वापरू शकलो असं आम्हाला वाटतंय. गटातल्या एकाने हात वर करा, म्हणजे मला कळेल. 1, 2, 3 आपण तिघांचं आपल्यातलं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ऐकूया. मागून सुरुवात,
जोरात सांग काय, मला पण ऐकायला आलं पाहिजे. 100 रुपयाची खरेदी, 100 रुपयाचं स्टेशनरी, 50 रुपये ट्रॅव्हलिंगला, 250 सेविंग. खरेदी कसली करणार पहिल्या 100 रुपयांची? भाजीपाला. हसताय काय? बरोबर आहे. भाजीपाला वगैरे रोज म्हणजे त्या दिवसभरासाठी तुम्हाला जे काही खायला वगैरे लागेल ते 100 रुपये. 100 रुपये स्टेशनरी. स्टेशनरी काय आणणार? नोटबुक्स. आणि करणार काय त्याच? अभ्यास करणार. बर. आणि 250 रुपयांचं करणार काय पुढच्या सेव्हिंगच्या? तेच सेव्हिंगच करणार काय? बँकमध्ये टाकणार. वा, बस खाली. हा सांग. कसलं शॉपिंग? पण मग तुम्ही दिवसभर बाकीचं काय करणार? म्हणजे खायला काहीतरी लागेल ना बहुतेक. मला वाटलं 50 रुपयांची चॉकलेट्स तेच तुमचं जेवण. बस आपण ठीक आहे, बाकी सगळ्यांनी पण काही ना काही केलं असेल. काय वाटतंय कोणाचं 4 रुपयापैकी जास्त चांगलं? म्हणजे सगळ्यांची चांगली होती पण काहींनी थोडा कमी विचार केला होता. काय असं वाटतंय?